आपल्या सोबत बोलण्यासाठी भाजप आमदार बेलापूरच्या मंदाताई म्हात्रे आहे. ताई टीव्ही नाईन मध्ये आपलं स्वागत आहे. मोदी यांच्या काळात सध्या महिला आरक्षण विधेयक सध्या मंजूर झालेलं आहे सभागृहात, तर आपली प्रथम प्रतिक्रिया काय? असं आहे की विश्वविख्यात असे आमचे नरेंद्रभाई मोदी जी या देशाचे पंतप्रधान, आणि त्यांनी महिलांसाठी आणलेलं आरक्षण 33%. गेल्या अनेक वर्ष आम्ही ह्या आरक्षणाची जी वाट पाहत होतो, ते नरेंद्रभाई मोदीजींनी स्वप्न सर्व महिलांचे, देशभरातल्या महिलांचे, आज पूर्ण केलेले आहेत. म्हणून मी त्यांचे आभार तर मानते, त्याचबरोबर सर्व खासदारांनी जे सपोर्ट केला आहे या विधेयकासाठी त्यांचेही आभार मानते. आज अनेक वर्ष 27 वर्ष आम्ही जो लढा देत होतो की कुठलं तरी सरकार येईल आणि आमचं हे 33% जे आरक्षणाचं बिल आहे लोकसभा आणि विधानसभामध्ये, याची जी आमची इच्छाशक्ती होती ती आज मोदीजींनी पूर्ण केलेली आहे. आणि मोदीजींना माहिती आहे, या देशाची महिला सुखी असेल तो देश प्रगतीपथावर असतो, आणि हे त्यांनी विचार करूनच आज अनेक निर्णय जे महिलांसंदर्भात घेतलेले आहेत आपण पाहिलं तर अतिशय योग्य असे निर्णय घेतलेले आहेत. आणि म्हणून या विधेयकाचाच फायदा येणारी जी तरुण पुढची पिढी आहे त्याला निश्चित फायदा होणार आहे. कारण आपण पाहिलं, आज सभागृहामध्ये अनेक मुली ज्या आता निवडून आलेल्या आहेत अतिशय चांगलं त्या सभागृहामध्ये बोलतात, आणि या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी या पुढची तरुण पिढी मुलींची खूप चांगलं काम करेल. आपण देखील राजकारणात गेल्या 33 वर्षापासून कार्यरत आहात, आपण देखील महिला आरक्षण मिळावं यासाठी आपण देखील झडत होता, आपण अनेक वेळा विधानसभेत देखील हा प्रश्न उपस्थित केला, मात्र आता खऱ्या अर्थाने हे आरक्षण मिळालेलं आहे. असं आहे की याच्यामुळे सर्वसामान्य जी महिला आहे तिला न्याय मिळेल. कारण कसं असतं, ज्यांचे वडील आहे, ज्यांचे भाऊ आहे, ज्यांचे आई वडील राजकारणात आहे, ज्यांना ती राजकारणाची पार्श्वभूमी आहे, त्या महिलांना लवकर संधी मिळते, त्या मुलींना लवकर संधी मिळते, त्या मुलींना मंत्री होण्याची संधी मिळते किंवा एखाद्या मंडळावर जाण्याची संधी मिळते. पण आमच्यासारख्या ज्या सर्वसामान्य महिला आहेत, आमच्या मागे कोणी गॉडफादर नसल्यामुळे, आमच्या घरातलं कोणी राजकारणात नसल्यामुळे आम्हाला ती संधी मिळू शकत नाही. पण आज मोदीजींनी 33% आरक्षण आणल्यामुळे या सर्वसामान्य महिलांना आज तिथपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे, त्याचा मला जास्त आनंद आहे. भले आम्हाला 33 वर्षात काही मिळालं नाही मिळालं, पण येणारी जी आमची तरुण पिढी आहे मुलींची, त्यांना एक चांगले दिवस येतील आणि त्या चांगल्या प्रकारे सभागृहामध्ये बोलतील आणि विषय मांडतील. काय वाटतं या आरक्षणाच्या महिलांना काय काय फायदा होईल? या आरक्षणामुळे एक महिलांना मोठी संधी चालून आलेली आहे. समाजसेवे करता करता अनेक मुली अनेक राज्यामध्ये किंवा खेड्यापाड्यामध्ये अनेक महिला काम करतात, पण त्या इथपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांना कोणतरी गॉड फादर लागतं. आता माझीच गोष्ट बघा, मी इतकी वर्ष काम करत होती पण मला कोणी पक्षाने कधी आमदारकीची तिकीट नाही दिली. पण आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला 14 मध्ये तिकीट दिली, 19 ला दिली. म्हणजे माझ्याजवळ जी क्षमता होती त्या क्षमतेला त्यांनी न्याय दिला. पूर्वीच्या नेत्यांना मी सांगत होती मी निवडून येईन म्हणून, पण नेते म्हणायचे नाही नाही तुमच्या मागे नगरसेवक नाही, तुमच्या मागे कोण नाही, तुम्ही निवडून येऊ शकत नाही, तुम्ही काही नेते नाहीत. तर सर्वसामान्य आमच्यासारखी जी महिला आहे जी ग्रासरूटमध्ये जाऊन जे खेड्यापाड्यात जाऊन जे काम करते तिला याचा फायदा खूप होणार आहे, कारण तिच्या कामाला न्याय मिळणार आहे. आम्ही किती काम केलं तरी आमच्या कामाला न्याय मिळत नव्हता, तो ना न्याय जो देण्याचं काम केलं भारतीय जनता पार्टीने आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, त्यांनी मला न्याय दिला. त्यांनी बघितलं, अनेक लोकांनी त्यांना सांगितलं तुम्ही त्यांना तिकीट देता पण त्या काही निवडून येणार नाही, पण त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला काम करण्याची संधी दिली, त्या अर्थाने खऱ्या अर्थाने मी विकास कामाची गंगाच या नव्या मुंबईमध्ये आणलेली आहे. की 25 वर्ष जी कामं झाली नाहीत ती मी आज नव्या मुंबईमध्ये केलेली आहे त्यांच्या आशीर्वादाने. म्हणून मला असं वाटतं की खेड्यापाड्यामध्ये जी महिला खूप काम करते पण तिला संधी मिळत नाही, कारण संधी देणारे कोणाला देतात, की ज्यांचे आई वडील आहेत, ज्यांचे भाऊ आहेत, त्यांना देतात. त्याच्यामुळे अशा महिलांना आज 33% निश्चित स्वरूपात संधी मिळेल. आपण बघितलं असेल या देशाची राष्ट्रपती सुद्धा आज एका आदिवासी कुटुंबातून काम करून आलेले, आणि आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी एवढा देशाचं सर्वोच्च पद आदरणीय द्रौपदीताई मुर्मूंना दिलेलं आहे. त्यामुळेच आम्हाला एक अपेक्षा निर्माण झाली होती की मोदी साहेबच आमच्यासाठी काहीतरी करू शकतील. इतर पक्षांनी नेहमी देखावा केला आरक्षणाचा, पण कधी आकड्याचं गणित जुळवून आमच्यासाठी न्याय नाही दिला, न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री आणखीन
अजितदादा असतील, हे सुद्धा महाराष्ट्रात हे बिल आणून सर्वांमते चांगल्या मतदिक्क्याने 33% आरक्षण पास करतील अशी मी अपेक्षा बाळगते. आणि सर्व तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या भगिनीतर्फे परत एकदा सगळ्यांचे मी आभार मानते. आता 33% महिलांना आरक्षण मिळालेलं आहे, तर काय वाटतं भविष्यात मुख्यमंत्री महिला म्हणून कोणता चेहरा बघायला आवडेल? महाराष्ट्रामध्ये जर मुख्यमंत्री महिला चेहरा बघायचा झाला तर मला असं वाटतं की सर्वसामान्य कार्यकर्ती जी खूप कष्टाने इथपर्यंत आलेली असते, जिचं खूप काम असेल, तिला संपूर्ण माहिती असेल, नाहीतर काय होणार, एखाद्या नेत्याची मुलगी होणार किंवा एखाद्या नेत्याची सून होणार किंवा एखाद्या नेत्याची पत्नी होणार, त्यापेक्षा सर्वसामान्य महिला जर मुख्यमंत्री या महाराष्ट्राची झाली तर निश्चित स्वरूपात मला ती आवडेल. धन्यवाद. आपण पाहू शकतो की आरक्षण मिळाल्यामुळे मला याचा फार आनंद झालेला आहे, व तसेच आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे हे आरक्षण मिळालेलं आहे. व आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री म्हणून महिला म्हणून चेहरा मला, जे गोरगरिबांना कष्ट करून आलेली मुलगी असेल, तो चेहरा बघायला आवडेल, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्र सह, रवी खरात, टीव्ही टेन मराठी. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.